ओके, एम आई ऑडिबल टू एवरीवन? सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी साइट थ्री एंड साइट फोर डायुरेटिक्स. ओके, ऑलरेडी यू हैव सम आइडिया अबाउट दैट, बट वी आर गोइंग टू फाइनलाइज बोथ द कॉन्सेप्ट्स टुडे. ओके, कैन एनीवन टेल मी विच इज द बेसिक रिंग प्रेजेंट इन क्लोरथायाजिड? बेसिक रिंग, हाउ मेनी नाइट्रोजन्स आर देयर, हाउ मेनी सल्फर इज देयर इन अ स्ट्रक्चर? Benzothiadiazine. Very nice. Benzothiadiazine means in that basic ring you will observe one sulfur, that like SO2NH, right? And also you will observe two nitrogens that nearer to the sulfur and at the next fourth position, or we can say yes, fourth position. Benzothiadiazine la kuni describe karel ka? 1, 2. पुढे काय? 1, 2, 4. यस, 1, 2, 4 बेन्झोथायाडायझिन. What is the difference between structure of chlorothiazide and hydrochlorothiazide? Yes? Any of you? Position number? Position number 4. There is H in hydrochlorothiazide. Okay, very nice. Means chlorothiazide possesses double bond in position 3 and 4. While hydrochlorothiazide possesses a saturated system in that 3 and 4 position, means just a single bond. Yes, no double bond is there. आणि एक लक्षात घ्या, क्लोरथायाझिडचं स्ट्रक्चर आपण दोन प्रकारे काढू शकतो. तो डबल बॉन्ड तुम्ही 3 अँड 4 मध्ये दाखवला तरी चालतो, तोच डबल बॉन्ड जर तुम्ही 2 आणि 3 पोझिशन मध्ये शो केला तरी चालतो. बोथ स्ट्रक्चर्स आर राईट. But for our convenience, we are drawing that double bond at position 3 and 4. कारण की जिथे जिथे आपण सार स्टडी करायला जातो तिथे काय दिलेलं असतं की पोझिशन नंबर 3 अँड 4, इफ इट गेट्स सॅच्युरेटेड इट बिकम्स अ स्ट्रक्चर फॉर हायड्रोक्लोरथायाझिड अँड दॅट पजेस मोर व्हॉट थेरपेटिक ऍक्टिव्हिटी. हाऊ मेनी फोल्ड्स अप्रॉक्सिमेटली? अप्रॉक्सिमेटली 3 to 10 folds activity gets increased, diuretic activity gets enhanced. Nitin, आवाज येतोय का? Nitin? Vishal, आवाज येतोय का? सांगा एकदा. येस, अनुजा आवाज येतोय? तुम्ही स्वतःला अनम्यूट करून ठेवू शकता. सो लेट अस स्टार्ट, 5 मिनिट्स आर ओव्हर नाउ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लेट अस स्टार्ट विथ साइट 3 डायुरेटिक्स अँड साइट 4 डायुरेटिक्स. फर्स्ट ऑफ ऑल let us study site 3 diuretics. So here we will focus on details about site 3 diuretic. I will show you synthesis for chlorothiazide and also we will discuss about SAR 4 diuretics in detail. And also here I will tell you there are many diuretics but not all are used as antihypertensive agents.
some of them, particularly some of the classes, are used for the treatment of hypertension. So that point I will highlight here. Okay. Let us see with the SAR part that have you seen this chloraminophenamide? Observe this structure. Yes, chloraminophenamide. Yes, is it chloraminophenamide? Chloraminophenamide. Phenamide means what? Phenyl ring having attachment of SO2NH2 and SO2NH2. This setup we call it as a phenamide. Yes, chloraminophenamide. In which SAR you observe that structure? Site 1 diuretics, right? The site 1 diuretic मध्ये तुम्ही हे स्ट्रक्चर पाहिलं तर आता हे थायाझेड हायड्रोथायाझेड म्हणजे क्लोरथायाझेड हायड्रोक्लोरथायाझेड हे कसे डेव्हलप झाले हे समजणं किंवा हे पण पेपर मध्ये लिहिलं तर जास्त बेटर की साईट 1 होते मग हे कशाला आले मग यांचं नेमकं बेनिफिट काय साईट 1 होतेच ना डायुरेटिक्स मग पुढचे थायाझेड आणि हायड्रोक्लोरथायाझेडची काय गरज होती तर ते कसे डेव्हलप झाले बघा बाय तुम्ही ते साईट 1 आता तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल कुठून सुरुवात केली आपण सल्फानिलामाइड पासून सुरुवात केली होती है ना सल्फानिलामाइड नंतर आपण हेट्रोसायक्लिक सल्फोनामाइड बघितले म्हणजे ऍसिटाझोलामाइड मिथाझोलामाइड मग आपण त्याला 2 SO2NH2 ग्रुप लावून बघितले मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अमायनो ग्रुप याच्या पोझिशन्स वरती वेगळे वेगळे अटॅच करून पाहिलं आपल्याला मिळालं डाय क्लोरो फिनामाइड किंवा क्लोरामाइनोफिनामाइड बरोबर अशा प्रकारे आपण ते डेव्हलपमेंट स्टडी करत करत तो सार स्टडी केला आता हे थायाझेड कसं डेव्हलप झालं साईट 1 मधला हा क्लोरामाइनोफिनामाइड अपॉन ऍसिड असायलेशन अपॉन असायलेशन इट फॉर्म्स थायाझेड्स अँड दिस क्लोरामाइनोफिनामाइड अपॉन ट्रीटमेंट विथ अल्डिहाइड और कीटोन्स इट फॉर्म्स हायड्रोथायाझेड्स Very interesting it is. You can observe that Cl is as it is. SO2NH2 group it is as it is. Aromatic ring also as it is. Yes? बरोबर ना? हा part same to same दिसतोय. हा जो nitrogen आहे तो पुन्हा इथे दिसतोय. इथे दिसतोय. बरोबर? हा जो SO2NH2 आहे त्याचं काय झालंय? तो cyclized form मध्ये आलाय आता. म्हणजे cyclization झालंय. Acyl मधला जो carbon आहे ना तो इथे add झालाय. बरोबर? म्हणजे तुम्ही जर इथे आर इज इक्वल टू एच म्हटलं तर सांगा बरं नाव काय होईल याच व्हॉट विल बी नेम फॉर दिस येस हायड्रोक्लोरोथायरिड श्रीकांत काय नाव होईल याच सांगा बरं श्रीकांत शुभम सांगा बरं याच नाव काय होईल इफ आर इज इक्वल टू एच क्लोरथायाझेड होईल का हायड्रोक्लोरथायाझेड होईल दोन ऑप्शन ऑलरेडी क्लोरथायाझेड होईल बरोबर क्लोरथायाझेड कारण की इन बिटवीन पोझिशन नंबर 3 and 4 देर एक्झिस्ट अ डबल बॉन्ड राईट अँड हिअर यू कॅन ऑब्झर्व देर इज अ धिस पोझिशन इज सॅच्युरेटेड विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन मीन्स देर इज अ नो डबल बॉन्ड देर इज अ सॅच्युरेटेड सिस्टम In that case, as the positions are saturated with the help of hydrogen, they are called as hydro. तर इथे R is equal to जर H मानला आपण R is equal to H, then what you will say? What is name for this structure? This will be Siddhesh, Vaibhav, Sangabra. Yes, Pallavi, Renuka, Anagha. सगळे सगळ्यांनी थोडं पार्टिसिपेट करायला पाहिजे असं नको की नुसतं मीटिंग मध्ये हायड्रोक्लोरथायाझेड येस दिस विल बी हायड्रोक्लोरथायाझेड इफ आर इज इक्वल टू एच म्हणजे आता ती डेव्हलपमेंट तुम्हाला छान कळली की साईट 1 तुम्ही जर विल्सन छान बघितलं असेल ना तुमच्या लक्षात येईल त्यांनी असं उलट पालट दिलंय आधी साईट 1 मग साईट 2 दिलाच नाही लगेच साईट 3 दिला का बरं त्यांनी तसं केलं बिकॉज Site 1 नंतर काय डेव्हलप झालं बाय युझिंग दिस स्ट्रक्चर साईट 3 गेट्स डेव्हलप त्याच्यामुळे ते साईट 2 नंतर दिलं त्यांनी
बरोबर, म्हणजे त्याला रिझन आहे, असं नाही की हे मटेरियल मिळालं मग हे आधी ठेवलं, मग ते मिळालं मग ते आधी ठेवलं. का साईट 3 आधी दिला, का साईट 1 आधी दिला, त्याच्या मागे रिझनिंग आहे. सो हॅव यू गॉट दिस कन्सेप्ट दॅट क्लोर अमायनोफिनामाइड अपॉन ट्रीटमेंट विथ ऍसिटायलेटिंग एजंट दॅट फॉर्म्स थायाझिड फॅमिली अँड दिस क्लोर अमायनोफिनामाइड अपॉन ट्रीटमेंट विथ अल्डिहाइड ऑर किटोनिक फॅमिली यू विल गेट हायड्रोथायाझिड्स. Now you will get, when the amino group of chloraminophenamide was acylated, a new series of compounds possessing diuretic activity was developed. And which were those? That were thiazides and hydrothiazides. And this reaction, what happened? We got a cyclization reaction that forms, which as a basic structure, basic ring will be 1, 2, 4, benzothiadiazine 1,1 derivative, right? So due to that acylation and treatment with aldehyde and ketone, this ring get formed. Cyclization hun kay milala aplyala benzothiadiazine, ani position sangaychi asli thai chi tar 1, ani doni nitrogen chi position sangaychi asel tar dias 2 and 4. एक नायट्रोजन जर सेकंड पोझिशनला दिसतोय तर पुढचा नायट्रोजन कुठे दिसेल? ऍट दी फोर्थ पोझिशन. सो वी कॉल इट ऍज, म्हणजे थायाझिड हायड्रोक्लोर थायाझिड याला कंबाईनली आपण काय म्हणतो? थायाझिड्स डायुरेटिक. ओके, म्हणजे हे कसे डेव्हलप झालेत की जे अनडिझायरेबल इफेक्ट साईट 1 डायुरेटिक मध्ये होते, म्हणजे साईट 1 म्हणजे काय झाले? कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर्स. त्याचे जे अनडिझायरेबल इफेक्ट्स होते ते कोणी ओव्हरकम केले? दिस बेन्झोथायाडायाझिन डेरिव्हेटिव्ह ऑर बेन्झोथायाझिड डेरिव्हेटिव्ह, म्हणजे थायाझिड डायुरेटिक्स आर बेटर दॅन साइट 1 डायुरेटिक्स. ओके, थायाझिड्स वेअर दी फर्स्ट ओरली इफेक्टिव्ह सॅल्युरेटिक एजंट्स, म्हणजे हे पहिले होते की जे ओरली दिले जात होते, हुज डायुरेटिक ऍक्टिव्हिटी वॉज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय पेशंट्स ऍसिड बेस स्टेटस. म्हणजे आपण सार खूप छान स्टडी केलं ऑलरेडी, पण त्यामध्ये तुम्ही हा पॉइंट इन्क्लूड करायचा, म्हणजे हे स्ट्रक्चर काढायचं की दिस क्लोरामायनोफिनामाइड दिस बिलॉंग्स टू साइट 1 डायुरेटिक अँड ऍज फॉर ओव्हरकमिंग दी अनडिझायरेबल इफेक्ट्स प्रोड्युस्ड बाय साइट 1 डायुरेटिक दीज वेर फॉर्म्ड बाय द रिएक्शन ऍज अ असायलेशन रिएक्शन अँड बाय द ट्रीटमेंट विथ अल्डिहाइड्स अँड किटोन्स. ओके, हे मेन्शन करायचं. आता हे बाकीचं जे पॉइंट्स आहेत ना ते आपण कव्हर केले होते. नाव डू यू नो मेकॅनिझम ऑफ ऍक्शन फॉर थायाझिड डायुरेटिक? येस, वन ऑफ यू टेल मी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन फॉर क्लोर थायाझिड हायड्रोक्लोर थायाझिड. येस, टेल मी निकिता. विशाखा बोला. रिएब्सॉर्प्शन ऑफ reabsorption of Na plus and consequently Cl minus in the distal convoluted tube. काय करतात ते सोडियम च्या रिअब्सॉर्प्शन ला आणि सीएल मायनस च्या रिअब्सॉर्प्शन ला काय करतात ते? परत एकदा सांग काय करतं? इनहिबिट. बरोबर, दॅट इनहिबिट्स द रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड कन्सिक्वेंटली सीएल मायनस इन डीसीटी. यु नो साइट 3 मीन्स डीसीटी. आता हे जी पीपीटी ना हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, हायड्रोक्लोर थायाझिडचं स्ट्रक्चर आता तुमच्या डोक्यात फिट बसलं असणार आहे की एसओ टू एन, म्हणजे आपण इथे एनएच म्हणत होतो. सपोज आपल्याला इथे सांगायचं असेल इथे कोण स्मॉल अल्किल ग्रुप असेल तर चालेल का? सांगा बरं, इफ अ स्मॉल अल्किल ग्रुप इज अटॅच्ड ऍट धिस पोझिशन इज इट टॉलरेबल ऑर नॉट टॉलरेबल? येस, टॉलरेबल. Yes, suppose this CH having R3 as attached here, what this group will specify? What this group will determine? It will determine the potency and duration of the action. Potency and duration of action, very nice. म्हणजे हे स्ट्रक्चर कळतंय, इथे डबल बॉन्ड नाहीये म्हणजे आपण याला काय म्हणणार? हायड्रोथायाझिड. आपण जर 3 and 4 मध्ये जर डबल बॉन्ड दिला असता तर आपण त्याला काय म्हटलो असतो? सांगा काय म्हटलो असतो आपण त्याला? फक्त थायाझिड किंवा पर्टिक्युलरली क्लोर थायाझिड. सो दिस आर वी हॅव कम्प्लीटेड.
तरी पण एकदा फास्ट सांगते बघा की ऍट द सेवन्थ पोझिशन अनसबस्टिट्युटेड सल्फेमाइल ग्रुप इज इसेन्शियल फॉर द डायुरेटिक ऍक्टिव्हिटी. ऍट सिक्स्थ पोझिशन ऍक्टिव्हेटिंग ग्रुप सच एज सीएल बीआर सीएफ थ्री एनओ टू इसेन्शियल फॉर डायुरेटिक ऍक्टिव्हिटी. ऍट द सेकंड पोझिशन कॅन टॉलरेट रिलेटिव्हली स्मॉल अल्किल ग्रुप फॉर एक्झाम्पल मिथिल. Substitution in the third position plays important role and that will determine the potency and duration of action of thiazide diuretics. Okay, and loss of that three and double bond in position 3 and 4, that will increase the diuretic potency approximately 3 to 10 folds. इथे आपण ऑलरेडी स्टडी केलंय त्याचं. तर हे इथे बघा काय दिले म्हणजे हे जे आहे काय बरं हे. What this structure is? Can anyone tell me? It's an alkyl. Chlorothiazide. तरी इथे पॉइंट असा आहे लक्ष द्या की हा जो NH आहे ना इथे जर अल्किल ग्रुप अटॅच नसेल फक्त NH असेल तर इट हॅज प्रॉपर्टी ऑफ फॉर्मिंग सॉल्ट विथ अ NaOH. म्हणजे सोडियम सॉल्ट तो फॉर्म करू शकतो. And as it can form sodium salt, it can be used for IV administration purpose. Got this point? Nitrogen at 2 position is acidic and can form water soluble sodium salt and can be used for IV administration. Okay? Manje ithe jar CH3 asel tar jamel ka IV dyayla aplyala sanga bara. Nitrogen la ithe jar CH3 attach ahe tar apan te IV administer karu shakto ka? Yes or no? No, ma'am. Because we need an acidic nature of this nitrogen due to this hydrogen attachment that will form a sodium salt of and means soluble water soluble sodium salt will be formed and therefore it can be used for the IV administration purpose. And if we directly substitute alkyl group at position 4, 5, 8, what will happen? इट विल डिमिनिश द ऍक्टिव्हिटी. हे छान झालंय मी जास्त सांगत नाही. पुढचं घेऊया. थायाझेड लाईक डायुरेटिक मध्ये आपण काय बघितलं सांगा बरं एक्झाम्पल. थायाझेड लाईक डायुरेटिक मधले फक्त एक्झाम्पल सांगा. सिलेबस कॉपी मध्ये मेन्शन असतील ना थायाझेड लाईक डायुरेटिक्स. तुम्ही ड्रॉ केले त्याचे क्लासिफिकेशन स्ट्रक्चर. येस इंडापामाइड. हा व्हेरी नाईस. तर ते जे आहे ना ते स्ट्रक्चर्स प्रिपेअर करायचे इंडापामाइड. आणि तुम्हाला जर कसं लक्षात ठेवायचं ते कळत नसेल तर विचारून घ्यायचं. ठीक आहे. थायाझिड लाईक डायुरेटिक मध्ये ऍटलीस्ट तुम्ही इंडापामाइड तरी प्रिपेअर करा. नाऊ लेट अस सी ऍडव्हर्स इफेक्ट. आता इथे तुम्ही कसं करता हायपोकॅलेमिया हायपर कॅल्सिमिया हायपर युरिसिमिया असं लक्षात ठेवता आणि होऊन जातं कधी कधी ते लक्षात राहून जातं. काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर विथ अंडरस्टँडिंग जर तुम्ही केलं ना तर त्याचं जास्त बेनिफिट होईल. फॉर एक्झाम्पल हायपर सेन्सिटिव्हिटी इज ऑब्झर्व्ड हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. बट कशामुळे तसं होतंय? ड्यू टू सल्फेमॉइल मॉयटी. म्हणजे हे माहिती असलं ना की मग कन्सेप्ट फिक्स होतात ते कधीच विसरत नाही. ड्यू टू सल्फेमॉइल मॉयटी इट मे लीड टू हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. आता हायपोकॅलेमिया होतंय HY हायपोकॅलेमिया होतंय. का बरं होतंय? ड्यू टू इन्क्रीज इन दी रिनल एक्सक्रेशन ऑफ K+. म्हणजे K+ निघून जाते म्हटल्यावर काय होणार बॉडीमध्ये? पोटॅशियम कमी पडणार. हायपोकॅलेमिया अँड स्लाईट रिडक्शन इन कार्डियक आउटपुट प्लाझ्मा व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर विथ कंटिन्यूड यूज. हायपर कॅल्सिमिया हायपर युरिसिमिया ऑन लॉंग टर्म यूज. खूप 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 यूज झालं ते जास्त लॉंग टर्म जास्त वेळासाठी तर काय होईल? हायपर कॅल्सिमिया हायपर युरिसिमिया. आता हे हायपर कॅल्सिमिया म्हणजेच काय बरं? कॅल्शियम काय झालं तिथे डिपॉझिट झालं जास्त कॅल्शियम झालं म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? कॅल्शियम स्टोन्स इन युरिनरी ट्रॅक्ट ड्यू टू हायपर कॅल्सिमिया. म्हणजे शब्द बदलला तरी पण कन्सेप्ट आपला लक्षात पाहिजे. हायपर कॅल्सिमिया दॅट इज कॅल्शियम स्टोन्स इन युरिनरी ट्रॅक्ट ड्यू टू हायपर कॅल्सिमिया. ओके. युजेस मध्ये तुम्ही लिहिताल हायपरटेन्शन डायबिटीस इन्सिपिडस. ओके. प्रिव्हेंट आता हे बघा हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हायपरटेन्शन
आणि डायबिटीस इडिमा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर जे सोपं वाटतं ते लिहा. क्लोरथायाझिड हे स्ट्रक्चर येतंय तुम्हाला आयुपीसी नेम सांगा बरं कुणीतरी आयुपीसी नेम. आणि मी जी ऑनलाईन एक्झाम घेणार आहे ना तुमची टेस्ट जी घेणार आहे त्याच्यामध्ये मी आयुपीसी नेम वरती भर देणार आहे. किती आयुपीसी नेम करायचे तुम्हाला 15. म्हणजे पाठ करायची गरज नाहीये, समजलेलं जरी असेल तर चार ऑप्शन मधून तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला ते आयुपीसी नेम समजेल तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं सार प्रिपेअर होणार, सार मध्ये अजिबात अडचण येणार नाही. नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही क्लोरथायाझिड काढताय आणि तुम्हाला हेच नाही कळत की दिस इज बेन्झोथायाडायझिन, मग ते नाही कळलं तर तुम्ही सल्फरला विसरू शकता, नायट्रोजनला विसरू शकता, दोन दोन नायट्रोजन आहे हे पण विसरू शकता बरोबर. पण जर तुम्ही आयुपीसी नेम प्रिपेअर केलं तर तुम्ही स्ट्रक्चरमध्ये काहीच विसरू शकत नाही. 6-chloro-1-1-dioxo-2-hydrogen-1-2-4-benzothiadiazin-7-sulfonamide. साइड इफेक्ट हेड एक, नोशिया, वॉमिटिंग, डिझनेस. ओके. युजेस अँटी हेपेटेन्सिव, डायुरेटिक, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, है ना, एडिमा एटसेट्रा. यू नो दिस स्कीम ऑफ सिंथेसिस. Many of you, I think now 70% students are preparing schemes. 30% अजून पण मे बी काही टेन्शन मध्ये असतील, काही विचारत असतील, आय डोंट नो त्यांनी अजून विचार केलाय की नाही प्रिपेअर करायचं. पण 70% स्टुडंट्सने मला सेंड केलंय. बऱ्याच जणांचं काय झालं होतं की स्टार्टिंग मटेरियलला नाव नव्हतं दिलं, 3-chloroaniline आणि क्लोरोसल्फोनिक ऍसिड असं प्रॉपर स्टार्टिंग मटेरियलला नेम दिला ना तर ते 100% मार्क द्यायला इझी जातं. की ऍक्च्युली सोपंच आहे, कोणाला पण कळतं दिस इज मेटा क्लोरोॲनिलिन ऑर 3-chloroaniline अपॉन ट्रीटमेंट विथ क्लोरोसल्फोनिक ऍसिड इट विल फॉर्म अ SO2Cl SO2Cl अँड अगेन फर्दर ट्रीटमेंट विथ अमोनिया इट विल फॉर्म SO2NH2 SO2NH2 अँड फर्दर ट्रीटमेंट विथ फॉर्मिक ऍसिड ऑर फॉर्मामाइड युझिंग हिट इट विल फॉर्म अ फायनल प्रोडक्ट दॅट इज अ क्लोरथायाझिड. तर छान पैकी येते सगळ्यांना स्कीम, जास्त वेळ नाही घेतात. लेट अस सी पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. आता पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक मध्ये पण आपण छान स्टडी केलाय. तर थायाझिड आणि थायाझिड डायुरेटिकचा निगेटिव्ह पॉइंट काय होता, काय सांगता येईल बरं? व्हॉट वॉज अ निगेटिव्ह पॉइंट ऍडव्हर्स इफेक्ट सांगा. हायपोकॅलेमिया. मग हा जो साइड इफेक्ट आहे म्हणजे बघा कशी लिंक आहे, साइट वनचे जे प्रॉब्लेम होते ते ओव्हरकम करण्यासाठी आला थायाझिड, थायाझिड डायुरेटिक. आता थायाझिड डायुरेटिक मध्ये पण ऍडव्हर्स इफेक्ट राहिला आणि तो कोणता राहिला, हायपोकॅलेमिया. मग त्याला ओव्हरकम करायला कोण आला, म्हणजे स्टोरी सारखं आहे बघा, म्हणजे असं काही त्याला खूप असं तुम्ही वेगळं समजायची गरज नाही. इट इज लाईक अ स्टोरी की साईट वन मध्ये काय कमी पडलं, थायाझिडने ओव्हरकम केलं. थायाझिड मध्ये हायपोकॅलेमी ऍडव्हर्स इफेक्ट होता तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स म्हणजे साईट 4 डायुरेटिक्सनी त्याला ओव्हरकम केलं. ओके. मग ते कसं बरं, का बरं असं होतंय की हे का पोटॅशियम कसं काय ते स्पेअर करतंय, कसं काय जपून ठेवतंय पोटॅशियमला? बिकॉज दॅट इनहिबिट सोडियम रिअब्सॉर्प्शन इन लेट डिस्टल ट्युबिल अँड अर्ली कलेक्टिंग टेबल. म्हणजे सगळ्यात शेवटचा पार्ट आहे ना तो, तुम्हाला जर डायग्राम आठवत असेल तर प्रॉक्सिमल ट्यूबुल, मग डिसेंडिंग लिम, असेंडिंग लिम, है ना, मग डिसिटी आणि मग कलेक्टिंग ट्यूबुल आणि इथे लेट डिस्टल ट्यूबुल, म्हणजे सगळ्यात लास्ट पार्ट झाला ना तो. देअर फोर दे स्पेअर एक्सक्रेशन ऑफ के प्लस आयन्स, दे टेंड टू कॉज बाय कार्बोनेट लॉस बट नॉट क्लोराईड. म्हणजे इथे लॉस काय होतोय पोटॅशियम स्पेरिंग मध्ये सांगा, काय लॉस होते? मेकॅनिझम ऑफ ऍक्शन त्याच तुम्ही हे मी तुम्हाला देईल. आता वेळ खूप कमी तर मी पटपट एवढं संपवते आणि तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करते याची. तर हे स्ट्रक्चर तुम्ही सांगू शकता का याचं काय नाव आहे? इज इट ट्रू इट इज अ पायराझिन अनालॉग? इज इट साइट 3 डायुरेटिक ऑर साइट 4? इथंच दिले आहे ना साइट 4. बरं ठीक आहे. मग याच नाव काय सांगा अश्विनी, साईराज, गणेश, आनंद, प्रमोद सांगा कुणीतरी याच नाव काय. येस पायराज नाही. हा बरोबर सांगितलं की अमिलोराइड, पायराझिन
NH2, electron withdrawing group Cl, it a ketonic functional group, and this is a guanidino group. Yesterday we discussed this structure. Barabar amyloride? Yes or no? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. So in SAR, what you will write? Optimal diuretic activity in this series is observed when the sixth position is substituted with chlorine. बरोबर कालच्या सार मध्ये असं लिहिलेलं कुठेच नव्हतं, तर आपण हे लिहून घेऊया आपल्या नोट्स मध्ये. ठीक आहे, त्यासाठीच मी पीडीएफ पाठवते आणि बघूया आपण फायनल जास्तीत जास्त चांगलं मटेरियल शेवटपर्यंत आपण देत राहू. काही मॉडिफिकेशन झाले तर परत देत जाऊ. एंड होऊ शकते मीटिंग, मी संपेपर्यंत सांगते तुम्हाला. दी अमायनो ग्रुप्स इन दी 3-5 पोझिशन आर अनसबस्टिट्युटेड. अमायनो ग्रुप कसे असले पाहिजे, म्हणजे अमिलोराइडचं स्ट्रक्चर आपण घेतलं होतं आता, है ना? तर अमायनो ग्रुप कसे असायला पाहिजे, अनसबस्टिट्युटेड. ग्वानिडिनो नायट्रोजन्स आर नॉट सबस्टिट्युटेड विथ अल्किल ग्रुप्स. बरोबर, हे शाब्दिक लिहिलं की याचं जास्त बेनिफिट होईल, सारला थोडस वेटेज येईल आणि जास्त मार्काला येतं ते. अजून तुम्ही ट्रायमटेरिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करताल, इथे बरोबर एक स्ट्रक्चर सांगा बरं, इज इट करेक्ट ऑर नॉट करेक्ट? येस, इथे जे स्ट्रक्चर दिसते ते बरोबर एक चुकले, सिक्स्थ पोझिशनला बरोबर आहे ना. तर ट्रायमटेरिनचं स्ट्रक्चर आपण असंच काढायचंय. आपण लक्षात ठेवायचंय की पायरिमिडीन मधले जे दोन नायट्रोजन आहे 1-3 पोझिशनचे, मध्ये एनएच टू लावायचंय आणि त्या एनएच टू च्या बरोबर अपोजिटला फिनिल काढायचंय, म्हणजे ऍट दी सिक्स्थ पोझिशन. ठीक आहे, द ऍक्टिव्हिटी इज रिटेन वेन अन अमायनो ग्रुप इज रिप्लेस्ड विथ दी लोअर अल्किल ग्रुप. बरोबर, हे आपण घेतलं होतं, आठवतंय ना, की अमायनो ग्रुपला आपण लोअर अल्किल ग्रुपने रिप्लेस करू शकतो. पॅरामिथिल ग्रुप टाकला तर वट विल हॅपन, म्हणजे ह्या ऍरोमॅटिक रिंगला पॅराला इथे जर मिथिल ग्रुप टाकला तर वट विल हॅपन, इट विल डिक्रीज द ऍक्टिव्हिटी. आणि किती डिक्रीज करेल ते, हाफ. बरोबर, म्हणजे हे झालंय आपलं. पॅरा हायड्रोक्झिल ग्रुप असेल तर वट विल हॅपन, इट विल गिव्ह अ डायुरेटिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे इथं जर ओ एच ग्रुप टाकला तर, गॉट दिस? तर हे जीपॅट पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे ऍज अ लॅक्टोनचं मेटाबॉलिझम. स्पायरोनोलॅक्टोन म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम झाल्यावर कॅनरिनोन आणि कॅनरिनॉइक ऍसिड एनॅन मिळतं. तर लक्षात घ्या, तुम्हाला हे जर ड्रॉ करायचं म्हटलं तरी सोपं आहे, कारण ऑलरेडी यू कॅन ड्रॉ दिस स्पायरोनोलॅक्टोन. बरोबर, मग कॅनरिनोन पण तुम्ही काढू शकता. कॅनरिनोन मध्ये काय झालंय, फक्त हा ऍसिटिल थायो ग्रुप गायब झालाय, त्याच्याऐवजी डबल बॉन्ड डेव्हलप झालाय. बरोबर, तर जीपॅटला तुम्हाला येऊ शकतं हे. ड्रग मेटाबॉलिझम वरती मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन असतात. तर ती जी ऍक्टिव्हिटी आहे स्पायरोनोलॅक्टोनची, कोणती ऍक्टिव्हिटी आहे, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. तर कॅनरिनोन इज 80% रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ऍक्टिव्हिटी. डायबेटिक ऍक्टिव्हिटी त्याची जी आहे ती कशामुळे आहे, ड्यू टू कॅनरिनोन. आणि त्याचं मेटाबॉलिझम कसं होतंय, थ्रू लिव्हर. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट अगेन वॉट यू विल टेल, हायपरकॅलेमिया. आता बघा, हायपोकॅलेमियाला ट्रीटमेंट द्यायला गेलं पण काय झालं, हायपरकॅलेमिया. येस, दी मेजर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ अमिलोराइड, पर्टिक्युलरली अमिलोराइड बद्दल दिलंय की हायपरकॅलेमिया. देअरफोर पेशंट्स टेकिंग अमिलोराइड शुड बी वॉर्न नॉट टू टेक पोटॅशियम सप्लिमेंट. म्हणजे ऑलरेडी पोटॅशियम जास्त झालंय ना, तुम्ही पोटॅशियम सप्लिमेंट सोबत घेऊ नका, हे सांगितलं जातं. जसं की हायपरटेन्शन वाल्या पेशंटला सोडियम इनटेक वगैरे कमी करायला लावतात, तसं आता इथे हायपरकॅलेमिया होतोय तर पोटॅशियम सप्लिमेंट घेऊ नका. नॉशिया, ओमिटिंग, हेडेक, डायरिया, दीज आर दी ऍडव्हर्स इफेक्ट. युजेसमध्ये माहिती तुम्हाला काय लिहायचंय ते. ठीक आहे, आता डायुरेटिक्स इन हायपरटेन्शन काय काय आपण लिहायचं, त्यात थायाझिड्स, लूप डायुरेटिक्स आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. आणि हे थायाझिड डायुरेटिक जे आहेत त्याचे शॉर्ट टर्म इफेक्ट, लॉंग टर्म इफेक्ट इथे दिलेत. अल्टिमेटली ते काय करतं की डिक्रीज ब्लड प्रेशर. ओके, हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करते, सिम्पली वाचलं तुम्ही तरी समजेल, कारण आपलं ऑलरेडी भरपूर लेक्चर झालंय. तर डायुरेटिक्स ड्रग युज्ड इन हायपरटेन्शन मध्ये तुम्ही पर्टिक्युलरली काय हायलाइट करायचं, हायड्रोक्लोरोथायाझिड, क्लोरथॅलिडोन बिलॉंगिंग टू थायाझिड अँड थायाझिड लाईक डायुरेटिक. हाय सेलिंग डायुरेटिक मध्ये तुम्ही पर्टिक्युलरली फोकस कशावरती करायचं, ऍज फार ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हटल्यावर फिरोसिमाइड.
पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक मध्ये तुम्ही स्पायरोनोलॅक्टोन अमिलोराइड याला जास्त व्हॅल्यू द्यायची. ठीक आहे. सो ऍक्ट ऑन द किडनीज टू इनक्रीज सोडियम अँड वॉटर टू डिक्रीज द ब्लड व्हॉल्यूम विच डिक्रीजेस ब्लड प्रेशर. म्हणजे जेवढं सोडियम जाईल सोबत सोडियम सोबत वॉटर जाईल, ब्लड व्हॉल्यूम कमी होईल. ब्लड व्हॉल्यूम कमी झालं की अल्टिमेटली काय होईल, ब्लड प्रेशर विल बी डिक्रीज्ड. दीज आर द रेफरन्सेस. स्टे लर्निंग अँड थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. वी विल मीट टुमारो इन अवर ट्यूजडेज लेक्चर. करायची एंड मीटिंग. येस, कुणाला काही डाऊट आहे विचारायचे? येस दीपाली, समजले? सुप्रिया, सिद्धेश, काय काय? ऍक्च्युली माझा आवाज येतोय तुम्हाला चांगला? माझा आवाज येतोय तुम्हाला असं स्पष्ट? तुमचा नाही येते मला पण. आज काय नेमकं काय इश्यू मला काही कळत नाही. इथे साऊंड तर मी फुल केलेला आहे. बोल बर. येस, हाय सेलिंग डायुरेटिक म्हणते तू. त्यातलं सेलिंगचं मिनिंग काय होत? म्हणजे बघ, हाय इफिकसी आणि हाय सेलिंग सिमिलर वर्ड्स येते. म्हणजे की त्याला जास्त डायुरेटिक ऍक्टिव्हिटी ना, तर ते सिमिलर वर्ड्स जसं आपण म्हणतो ना सिनोनिम, सिनोनिम सारखं येते. हाय इफिकसी, हाय सेलिंग. पण ते काय आहे बरं, सांग बरं एक्झाम्पल. हाय सेलिंग डायुरेटिक इथे नाही, आपण आता नाही आपण ते स्टडी केलेलं. सांग. हाय सेलिंग डायुरेटिक एक्झाम्पल इज व्हेरी नाईस पिरोसिमाइड और लूप डायुरेटिक्स. तर लूप डायुरेटिक्स नाव का पडलं? बिकॉज दॅट ऍक्ट ऑन असेंडिंग लिंब ऑफ लुपोफेनले. आणि हाय सेलिंग नाव का पडलं? कारण की त्याची इफिकसी हाय आहे म्हणून त्याला नाव काय पडलं, हाय सेलिंग डायुरेटिक्स और हाय इफिकसी डायुरेटिक. म्हणजे हाय सेलिंग म्हणजे त्याची जास्त पॉवर आहे म्हणून त्याला हाय सेलिंग डायुरेटिक म्हटलंय. ठीक आहे. अजून कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर लेफ्ट व्हा मीटिंग मधनं. आता हे पर्सनल अकाउंट आहे त्याच्यामुळे कमी जास्त वेळ आपण कंडक्ट करू शकतो. कोणाच्या काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता बिंदास. 11:45 ला आहे ना पुढचं लेक्चर. येस, एनी वन वॉन्ट्स टू आस्क? विवेक, वैभव, विशाल, बोला बरं का नुसतेच येतात? काही डाऊट असेल तर विचारा. श्रेयाली, काही जण लेट येतात लेक्चरला, मग काही डाऊट असेल तर विचारा.